आता पाहूया लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अजित पवारांनी 2019 कटकारस्थान करून पाडलं. पुरंदर हवेलीच्या जनतेचा अपमान केला. मी नमो विचार मंचाद्वारे अपक्ष उभा राहणार. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले. इतका अपमान केला अजित पवारांनी, कसा निवडून येतो असं चॅलेंज करून हे केलेले. 6-6 पक्ष एकत्र करून कट कारस्थाने केलेले आहेत. मी अपक्ष उभा राहणार, नरेंद्र मोदी विचार मंच लिहिणार. मी आमच्या नेत्यांचे विरोध नाही, या विचारांच्या विरोध होत नाही. आमचा विरोध हा पवारांना आहे. अजित पवारांनी जाहीर माफी मागावी. त्यांनी कळस गाठला. राजकारणात पैशाचा माज नको. अजित पवारांनी 11 कारखाने घेतले, शेतकऱ्यांना लुटलं. शिवतारेंचा घणाघात. सर, अजित पवारांनी त्याच पालखीतळावर काल मी बोललो, तिथे नाटक करताय तुम्ही. अशा प्रकारची निर्भत्सना केली होती. माझी गाडी, माझा घोडा, बारीक सारीक गोष्टीवर हे करत अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला होता. नियती त्यांना धडा शिकवेल. सासवडमधील पालखी तळावर अजित पवारांनी केलेला अपमान फक्त शिवतारेंचा नाही तर पुरंदरच्या जनतेचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही. विजय शिवतारेंचा अजित पवारांवर निशाणा. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र. बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील एक मतदारसंघ आहे देशाचा. हा कोणाचा सातबारा नाही, एका कुटुंबाचा. पवारांच्या विरोधात 5,80,000 मतदान जवळजवळ आहे. आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार गटात जाण्याच्या जोरदार चर्चा. पण केवळ चर्चांना काही अर्थ नाही. शरद पवारांनी लंकेंच्या प्रवेशाची चर्चा फेटाळली तर कोण येणार यावर आम्ही घ्यायचं की नाही ठरवणार, पवारांचं वक्तव्य. आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची ही माहिती. पवारांच्या भेटीनंतर लंके अमोल कोल्हे यांच्या भेटीसाठी गेले. निलेश लंके शरद पवारांसोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच. लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. स्टाईल बघितल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद हा नगरमधून मिळत आहे. दक्षिण भागातून ते जर येत असतील आणि त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. निलेश लंकेंचं आम्ही स्वागत करतो. लंके नगरमधून उमेदवार असतील. निलेश लंकेंच्या पवार गटातील प्रवेशाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया. निलेश लंके यांच्या मागे जिल्ह्यातला संपूर्ण समाज आहे. निलेश लंके हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जर आज पुन्हा शरद पवारांकडे प्रवेश केला असेल तर महाराष्ट्र त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करतो. शरद पवार गटात जाण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पवारांसोबत जाण्याच्या बाबतीत तथ्य नाहीये. कोल्हेच्या भेटीनंतर निलेश लंके यांचं स्पष्टीकरण. तुम्ही म्हणता तशी आज अधिकृत काही कुठली चर्चा नाही. नंतर मला कुणीतरी पवार साहेबांची हे पण दाखवली, काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटत. एक गेल्या नाव फरक पडत नाही, त्या जागी 5 येतील. निलेश लंकेंवर धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. कोणते परत गेले हरकत नाही, जाणारे जातात, येणारे येतात. एक गेला, 5 आमच्याकडे येतील.